नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण एका शाळेमध्ये आलो आहे, ब्राह्मणदेव नवलादेवी आमच्या शाळेत, ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये मी आलो आहे। तर आपण पुढचं सर्व काय जे आहे माहिती ती सरांकडून घेऊयाच। चालत यायचो, पाय भाजायचे खूप, चप्पल नसायची, त्या काळची खूप परिस्थिती एकदम तशी होती। आणि त्या कच्च्या रस्त्याने आम्ही रोज यायचो जायचो, सकाळीच येताना थंडीतनं वगैरे खडे लागायचे। त्यावेळेला चप्पलच नव्हती, तशी परिस्थिती नव्हती, त्या काळानुसार ते बरोबर होतं, योग्य होतं, पण आता तसं काही राहिलेलं नाही। बघा, रस्ता पण झाला आहे डांबरी रोड, घरापर्यंत प्रत्येकाच्या घराकडे गाड्या आहेत। आणि आता आपण शाळेत एंट्री करतो आहे, इथेच आम्ही हा शाळेतच शिकलो आहे। आम्हाला टक्के गुरुजी, मुरणकर गुरुजी, मराठे गुरुजी, मराठे भाई असे सर्व शिक्षक होते। आणखीनही होते, महाले गुरुजी होते, ठाकूर गुरुजी म्हणून होते, लाडू ठाकूर म्हणून वेंगुर्ल्यातले। सुंदर एकदम परिसर आहे बघा। आता आपण शाळेच्या जवळ आलो आहे, ही आमची मराठी शाळा आहे। बघा किती परिसर सुंदर आहे, बोर्ड या उन्हामुळे काही नीटसा दिसत नाही आहे आपल्याला, पण शाळेत आलेलो आहे आपण। आपण आता पुढचा व्हिडिओ करूया, नमस्कार। इकडे विहीर आहे शाळेसाठी पाणी, या विहिरीचं हे बघा, आतमध्ये दिसत नाही काळोख असल्यामुळे, पण स्वच्छ विहीर आहे एकदम। हे आम्ही ज्या वेळेला शाळेत इथे होतो त्यावेळेला ही चित्र चालू होती, सातवीत असताना। आणि माझं आता स्वतःचंच वय 40 आहे, त्यावेळेला काढलेली चित्र आहेत, अजूनही किती सुंदर आहे बघा। आतमध्ये शाळेत कार्यक्रम चालू आहे, म्हणजे कार्यक्रमाची तयारी चालू आहे। माझ्या वर्गातला जुना मित्र आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं पण स्वागत आहे आमच्या शाळेत। सर्व चांगले चित्र काढलेत। हे कोणी आहे? गणेशने काढलेले ना रे, दिलीप सावंत। हा, दिलीप सावंतने काढली होती आमच्या, जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा काढलेले चित्र आहे। ते दिसत नाही व्यवस्थित नीटसं, कारण अर्धत होऊन येत आहे, पण काय आता करू शकत नाही आपण। मुलांचे खेळ आहेत, विद्येची देवता सरस्वती देवी आहे, हे विराजमान झालेली आहे। किती सुंदर बघा आहे, म्हणजेच मूर्ती पण एकदम सुंदर आहे। विद्येची देवता सरस्वती आणि अध्यक्ष आहेत मध्ये, मॅडम आहे सर्व। आणि हे सर्व कोणाकडून झालं आहे, कोणी केलं आहे? तुम्हीच केलं सर्वांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापक आणि सर्व जे शिक्षक आहेत यांनी आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने हे केलेलं आहे मंदिर छोटंसं। मुलांना आल्यानंतर नमस्कार वगैरे करण्यासाठी हे बघा नावं लिहिली आहेत सर्वांची। व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल कोकाटे, नमस्कार। नमस्कार। हे बघा इथे मुलांना, आज शनिवार आहे त्यामुळे खिचडी आहे, दाखवा। वा, सुंदर अशी खिचडी आहे। या ताई बनवतात खिचडी चुलीवरती जुन्या पद्धतीने, पण छान असते एकदम, मुलं खुश असतात। म्हणजे किती वर्ष करता तुम्ही इथे शाळेत? तरी पण माझ्या बघण्यात 10-11 वर्ष झाली असतील, 10-12 वर्ष ना, होय ना? तेच, ठीक आहे, धन्यवाद।
किती सुंदर म्हटलंय बघा मुलाने. आपण रोज डायरेक्ट जेवतो पण मुलांना किती चांगली शिस्त लावली शाळेत. कशी अगो मस्त ना, भरपूर पोटभर खावा. शेनवी हा, ही भाजी आता मुलांना कधी देणार आहे? सोमवारी. आता सोमवारी हा, हे निवडत आहेत ताई या शिजवतात, ते मला सहकारी आहेत. आणि हे निवडले बघा यांनी, म्हणजे व्यवस्थित निवडले. पुढे 26 जानेवारीला कार्यक्रम आहे आणि नाच होणार आहेत वगैरे, त्यासाठी तयारी चालू आहे. तर तुम्हाला 26 जानेवारीचा कार्यक्रम बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर सांगा. हे मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून शेती केली इथे, खरोखरच खूप छान केलं आहे. स्वतः शिक्षक इथे राबतात, मुलंही राबतात. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. खूप चांगल्या प्रकारे इथे भाजी केलेली आहे, मिरच्या वांगे दिसत आहेत इथे. आणि काय काय केले सर इथे? वाल हा हा, मिरच्या पण आहेत मध्ये लावलेल्या, गवार आहे, भेंडी आहे, हा पालक आहे. हा इथे हा पालक आहे, हा पालक आहे. मेथी टाकली आता, इकडे मोहरी टाकले, इकडे मुळा, इकडे वाल लावले, हा इकडे मोठा शेंगा वालीचे आहेत, ते लावलेले आहेत. वा पावटा आहे मध्ये, पावटा आहे. हा पावटा पण लावलाय, चार महिन्याचा. हा म्हणजे हे सर्व मुलांनी आणि तुम्ही केले होय काय? हे सर्व मुलांनी आणि ग्रामस्थ आमचे, हा शिक्षक आपण सगळं मदतीने, ग्रामस्थांची मदत ही फार असते भरपूर. हो हो, ते महत्वाचं आहे. त्यांनी आम्हाला हे सगळं त्यावेळी जून मध्ये नांगरून दिलं होतं ट्रॅक्टरने, कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता श्रमदानाने हे सगळं केलेलं आहे. ओके ओके. जसं लेडीज जेवण आता पुढच्या सोमवारी आम्हाला इथे रान काढायला किंवा भाजी हे करायला, वाफे तयार करायला त्याला येणार आहे भर घालायला. हो का? मार्च वाढ ठरलेलं आमच्या, दर सोमवारी आम्ही ग्रामस्थ येऊन रान काढणं किंवा काय भर घालणं का असेल ते काम करतात. हा इथे दाखवतो मला बघा, तिथे आपण खताचा साठा पण केलेला आहे. कंपोस्ट खत आहे, शेणखत आहे, लेंडी हे शेणखत आहे, जे ग्रामस्थांनी आम्हाला दिलेलं आहे. मुलांनी कलेक्ट शेणखत, त्याच्यात काय काय घातलंय? हे शेणखत गायरीतलं आपण, जे शेण उपसून टाकतो. हा म्हणजे हे तिकडे तुम्ही घालता याला? हा ह्याला घालतो. लेंडी खत आहे बघा. हा हा, लेंडी कंपोस्ट खत, कंपोस्ट खत होईल, माती तयार होईल तेव्हा ती तिकडे घालायची. बरोबर बरोबर. ती माती चांगली माती म्हणजे त्याला म्हणतात ना ह्युमस, ह्युमस माती. हा बरोबर, ह्युमस माती. मग ती त्याच्या मुळाला भरीला घालतो आम्ही. बरोबर. हे शेणखत आहे, लेंडी खत आहे. बरोबर. सगळं सेंद्रिय, रासायनिक काही वापरलेलं नाही ते. बरोबर. आणि ह्याच्यातली जवळजवळ 10 ते 12 वेळा मुलांनी भाजी खाल्लेली आहे, जे आठवड्यातून आम्ही 3 वेळा भाजी देतो. म्हणजे बघा इथे ह्याच भाजीपासून मुलांना इथे जेवण मिळतं, सुंदर असं इथे नियोजन केलेलं आहे. विक्री केलेलं आहे, त्यातून मुलांना अंडी केळी. हा त्या पैसा, म्हणजे तेच पैसे आपण मुलांसाठी. हा बरोबर. आता मुळा बघा केवढा झाला. हो छानच झालाय बघा, वरती दिसतोय व्यवस्थित, बाहेरून पण लांबून पण दिसतो. हा छानच एकदम केलं सगळं, भाजी मुळ्याची भाजी. हा तिकडे हे होतं केलेलं आपण, हे बघा स्प्रिंकलर चालू केलाय, आता पाणी लावतात असं याच्यावरून. भिजणार नाही ना आम्ही? भिजायला जरा होईल काय, अंगार पडायला पाहिजे ना पाणी जरा. इथे मुळा केलाय, इथे चवळी केली आहे, ही चवळीचा पाला. बरेच चवळीवरती सुद्धा इथे फुलं येत आहेत. बरं, मिरची पासून सगळं आपण इथेच आहे आपल्याला, म्हणजे बाजारातून कानावर, बाजारातून काहीच आणायला लागत नाही. बघा किती सुंदर इथे नियोजन केलंय, कोणती भाजी केली पाहिजे. या बघा शेंगा आलेत, फुलं पण येत आहेत. आणि याच्यावरती फवारणी वगैरे कसली करता? दुसरी आहे, जून मधली भाजी झाली, आता ह्या दुसरा. हा म्हणजे हा दुसऱ्या टप्प्यातला आहे, दुसऱ्या टप्प्यात. हा संपला आम्ही, पहिल्या टप्प्यात भाजी सगळी काढून झाली, त्यानंतर परत मुलांनी हे सगळं खणून लेवल करून परत मगरी पाडल्यात आणि सऱ्या पाडून नंतर त्याच्यावरती ही भाजीपाला वगैरे लावलाय. दिवाळीनंतर रोपं तुम्हाला सर दाखवतो. हा मिरची बघा, ती जुन्यातली आहे.
कुठच्या त्या बांधावर दिसतात या मोठ्या पिकलेल्या आहेत ना त्या हे बघा हा या मिरच्या जुन्या आहेत म्हणजे पहिल्या पावसाळ्यात काढून झाली आमची. आता हा भेंडा गवार नवीन आहे धरलाय बघा भेंडे पण धरला हो भेंडे पण धरतात बघा गवार पण धरली असते गवार पण धरले होय ह्या दिसतात ह्या जुन्या गवार आहेत हा आणि ते मोठं झाड दिसतंय बघा काठी लावलेली पिवळी आणि बघा ते नवीन झाड जुनं झाड आहे वांगी ती दिसते ना ते जुनी वांगी ते मोठ्या वांग्याचं झाड दिसतंय जून मधली वांगी आहे मी जाऊ शकत नाही तिथे कारण पाणी वगैरे जाऊ शकतो इथून हे जुनं झाड आहे वांग्याची दोन तीन उरलेत ना त्याला बघा वांगी पण लागलेली आहे त्याला त्या साईडने दाखवतो नंतर तुम्हाला हे गाव बियाला ठेवले आम्ही पुढचे हे गवार बियासाठी ठेवलेले बियाण्यासाठी कारण परत त्यांना विकत घ्यायला नको. आणि ह्या ज्या मिरच्याची झाड आहेत जुनी ती बघा लाल दिसत आहेत मिरच्या त्या बियासाठी ठेवलेल्या आहेत. जून मधली भाजी हा ही जून मधली भाजी आहे म्हणजे आणि बाकीची जी सगळी छोटी दिसते ती सर्व आता नवीन लावलेली आहे या डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये. हा ही बघा गवार पण धरली आहे हे बघा म्हणजे किती छोटं झाड आहे जवळजवळ एक दीड वीतच आहे झाड उंचीची पण जास्त उंची पण नाही आहे परंतु हे बघा तुम्हाला दाखवतो एक दीड वीतच फक्त आहे जेमतेम आणि तरी सुद्धा सवा भेंडा झाला भेंडा पण धरला बघा किती छोट्या झाडाला सगळी हा बघा म्हणजे खरोखर आधुनिक शेती केली आहे. मुलांना याच्यातून काहीतरी प्रोत्साहन मिळेल पुढे भविष्यात मुलं सगळी शिकली की मुंबईला जातात इथेच ते काहीतरी पुढे भविष्यात भाजीपाला वगैरे करून आपला उदरनिर्वाह करू शकेल ज्याला त्याच्यात आवड असेल त्याला त्यातून. हा मुलं येतात इथे मुलं स्वतः बघा सर सांगतात मुलं इथे मुलं आले की पहिले इथे येतात भाजीपाला बघतात कसा आहे काय आणि त्यानंतर मग ते माकडं त्रास द्यायला लागले जातात. हा माकडं त्रास देतात त्यात भेंडा बघा ना तो कुठला हा बघा हा भेंडा कालच तोडले मी हा भेंडा सगळा तिकडचा माकड. हा हे बघा भेंडे नुकसान पण माकडं पण खूप नुकसान करतात उपद्रव खूप आहे माकडांचा. आणि ह्या बाटल्या का ढोल्यात सर त्याच्या ते माकड येऊ नये म्हणून ते लाल रंगाला बघून येत नाहीत माकड असं म्हणतात. जुन्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं बरं 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 की म्हणून ते आता लाल पिंजरचं पाणी करून ते ठेवलेलं आहे बरोबर उपयोग होतो काय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने 2019-20 पासून शालेय परसबाग हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाच्या अंतर्गत आमच्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित असलेले आमच्या शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले ग्रामस्थ पालक यांनी ही प्रेरणा घेऊन यावर्षीसुद्धा ही शालेय परसबाग तयार केलेली आहे आणि या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या 12 ते 14 प्रकारच्या भाज्या इथं वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनी संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे त्याची मशागत लावणी ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी केलेली आहे आणि यावर्षी आम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या उद्देशाने उतरलेलो आहोत. ओके आणि हे आता ते भाजी वगैरे केले आहेत या म्हणजे बियाणं कुठून आणलं तुम्ही की कसं काय विकत आणलं की कसं मला सांगा. मागे जे आम्ही जून महिन्यामध्ये गवार आणि वांगी लावली होती त्याचंच बी आम्ही तयार केलं इथे. हा म्हणजे आता जे परत दिवाळीत लावलंय त्याला काय बियाणं आणायला लागलं नाही टप्प्यामध्ये त्यावेळी आम्ही मागच्या जे गवारचं बी होतं ते त्या ठिकाणी वापरलेलं आहे. भेंडीचं आणि वांग्याचं सुद्धा बी टोमॅटोचं बी जे आहे ते आम्ही इथे स्वतः रोपं काढून रोपं या ठिकाणी लावलेली आहेत विकतचं बी आणलेलं नाही. आणि हे मुलांनीच सगळं केलं सऱ्या पाडल्यात वगैरे गादी वाफे वगैरे सगळं मुलांनी केलंय. वा दादू काका होते त्यांनी ट्रॅक्टर आणलं पहिल्यांदा आमच्या इथं अनगा ठाकूरचे पालक आणि यांनी पहिल्यांदा सुरुवातीला आम्हाला ट्रॅक्टरनं नांगरट करून दिलेली आहे जून महिन्यामध्ये. त्यांच्याबरोबर महाजन बाबू हे सुद्धा सहकारी त्यांचे होते. दादा म्हणजे मीच. हा बाबू इसवलकर हा आमचा एक व्यवस्थापन समितीतील सदस्य हे वेळोवेळी यासाठी सहकार्य करतायत. धन्यवाद. आणि बरीचशी पालक मंडळी आहे की ज्यांना आपण बोलवलं की त्यांनी या ठिकाणी येऊन ती आम्हाला सहकार्य करतात. ओके धन्यवाद. आमच्या परसबागेत चवळी मुळा भेंडी मिरची लाल माठ वांगी अशा विविध भाज्या लावलेल्या आहेत. झाल्यामुळे आम्हाला सिंचनाचे विविध प्रकार समजले जसे की पाटाने पाणी सोडणे ठिबक सिंचन तुषार सिंचन कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त पिकले. धन्यवाद.
परसबाग केल्यामुळे आम्हाला विविध वाफ्यांचे प्रकार समजले, जसे की वांगी लावण्यासाठी सरी वाफा, लालमाट पेरण्यासाठी गादी वाफा, चवळी पेरण्यासाठी सपाट वाफा। आमच्या परसबागेत वांगी, मिरची, गवार, टोमॅटो, विविध पालेभाज्या असे केलेले आहेत। धन्यवाद। इथे टाकी आहे पाण्याची, मुलांना हात धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी पण इथेच असतं का? म्हणजे रोज दर पाण्याचा उपयोग तिकडे, हां हेच पाणी तिकडे वापरतात। दरवेळेला ही टाकी आतून स्वच्छ केली जाते, आठवड्यातून एकदा दर सोमवारी ही टाकी स्वच्छ केली जाते। हां म्हणजे लाईट पण नसते, पाणी कमी असतं, मग ती टाकी लगेच धुवून घेतात असं करतात। आता तुम्हाला हे आमचं सगळं मैदान आहे, तालुकास्तरीय सर्व ज्या स्पर्धा आहेत क्रीडा त्या सगळ्या इथेच होतात। झाले आपण तेव्हा मी की मला काम होतं जेवणाचं, त्यामुळे मी काय येऊ शकलेलो नाही। खो खोचं हे ग्राउंड इथे कबड्डीचं आहे ना, हे कबड्डीचं आहे, तिकडे उंच उडी लांब उडी आहे, लाल दिसतात पोल तिथे कुठे, हां 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 हे गोळा फेकचं आहे। आता ते झालं पुसलंय जरा, हे बघा इथे गोळा फेकचं होतं, हे गोळा तिकडे टाकायचं त्या बाजूला असा। इकडे लाकडं ठेवली आहेत, कशासाठी ठेवली ती, आपलं जेवण वगैरे करतात मुलांना त्यासाठी लाकडं इथे घेतलेली आहेत, ती ठेवलेली आहेत। सुंदर असं वातावरण एकदम इथे आहे, प्रसन्न वाटतं एकदम। सर्व परिसर बघितलात तुम्ही, एकदम स्वच्छ आहे बघा। ग्रामस्थांनी इथे आणि मुलांनी शिक्षकांनी खूप मेहनत घेतात इथे, आणि त्यामुळे हे सर्व शक्य आहे। याच शाळेत मी पण शिकलो आहे 7वीपर्यंत। इकडे तुम्हाला दिसतंय बघा बाथरूम आहे, टॉयलेट पण आहे, मुलांची सर्व सोय केलेली आहे। आणि इकडे कलमाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, सुंदर बांधले बघा इथे मुलांना बसण्यासाठी किंवा खेळताना वगैरे, इथे स्पर्धा असतात तेव्हाही उपयोग होतो। आणि बघा सारवण केलं आहे, पूर्ण शाळेला इथे सारवण केलं जातं। हे बघा इथे आमचं स्टेज आहे, इथे 26 जानेवारीला कार्यक्रम आहे आणि त्यासाठी इथे सारवण केलेलं आहे बहुतेक। पूर्वी आमच्या वेळेला तर रोज दर शनिवारी सारवण व्हायचं। या मॅडम आहेत अंगणवाडीच्या, आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया। किती मुलं आहेत आमच्याकडे? 15। 15 मुलं आहेत। तर मित्रांनो, आपण जो आता व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।